ही मायावी स्त्री कोण होती, कोठून आली होती? तिला पाहता क्षणी साऱ्यांना तिची भुरळ पडली. बळी, देवेंद्र, ती स्त्री कोण होती हे महत्वाचं नाही. खरं आहे माते तुमचं, पण एक क्षणही दृष्टी दुसरीकडे न्यावी असं वाटलं नाही. आता अमृताचे वाटप करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आणि तो घेणे अधिक महत्वाचे आहे, नाही का? होय माते, पण यात निर्णय घेण्याचे प्रयोजन काय आहे? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे बळी? म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की या अमृतावर फक्त दैत्यांचाच अधिकार आहे. बळी, निष्कारण ह्यावर वाद नकोत. अमृतावर आमचाच म्हणजे दैत्य कुळाचाच अधिकार आहे. बळी, तू दैत्य कुळाचा राजा आहेस. दैत्यांनी आपली मर्यादा ओलांडणे योग्य नाही. होय प्रभो, तुम्ही कधीही कोणालाही अंतर दिले नाही, पण या देवांनी सदैव आमच्यावर अन्याय केला आहे, म्हणूनच हा निर्णय घ्यावा लागला. कोणता निर्णय बळी? जर आम्हाला हे अमृत सजासजी नाही मिळाले तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. बळी, जर तू असे केलेस तर पुढे काय घडेल त्याला सर्वस्वी तूच कारणीभूत असशील. हिसकावून आला तो अमृताचा कुंभ. प्रभो, रक्षा करा प्रभो. काय झालं? तुम्ही असं कसं होऊ दिलं? दैत्यांच्या अशा वर्तनाला कोणीच विरोध केला नाही. देवी, हे घडणारच होत. देवांनी देखील त्यावेळी दैत्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मी कोण आहे हे जाणणं इतकं महत्वाचं आहे का? अर्थात, कारण तुझ्या इतकी रूपवान स्त्री मी आजवर पाहिलेली नाहीये. सुंदरी, तुला पाहूनच आमच्या मनात खळबळ निर्माण झाली. सुंदरी, विधात्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांचे मन आणि इंद्रिय तृप्त करण्यासाठी तर तुला पाठवले नाही ना? महर्षी कश्यपाचे पुत्र असूनही तुम्ही माझ्या मागे कसे लागलात हे माझ्या ध्यानात आले नाही. कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवत नाही. तुझ्या ह्या वर्तनानेच तुझ्यावरील अधिक विश्वास वाढत चालला आहे. बघ सुंदरी, आमच्याकडे बघ, मृत्यूवरही विजय मिळू शकेल असे हे अमृत आहे. आणि यासाठी तुम्ही आपापसात भांडत होतात. अर्थात तुमच्यासारख्या शूरांना असे वागणे शोभत नाही दैत्यराज. सुंदरी, काय म्हणायचंय तुला? हे अमृत समुद्रातून वर आले त्यासाठी दोघांनी प्रयत्न केले, मग हे देवांनाही मिळायला नको का? नाही, तुम्ही तर शूर आहात. जसे तुम्ही महर्षी कश्यपांचे पुत्र आहात तसे तेही आहेत. पण त्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. पण तुम्ही तसे करू नका. कोणी कितीही म्हटलं तरी तुम्हीच पराक्रमी आहात, शूर आहात. तुम्ही देवांना कधीही पराभूत करू शकता. सुंदरी, तू कोण आहेस ठाऊक नाही, पण तुझ्या बोलण्याने तुझ्यावर अधिकच विश्वास बसलाय आम्हा साऱ्यांचा. म्हणजे माझे म्हणणे तुम्हाला मान्य आहे तर? अर्थात सुंदरी, हे सुंदरी, या अमृताचे वाटप कर. उचित असो वा अनुचित,
मी जे वाटप करेन ते तुम्हाला मान्य असेल तरच मी ते कार्य करेन. मान्य आहे. मग मी क्षीरसागराच्या त्या काठावर जाते हे देवांना सांगते आणि मग त्या ठिकाणी तुम्ही या आणि सर्वांसमक्ष हे सांगा. हो मी त्यांना हे सांगेन. तोवर तुम्ही अमृतपानासाठी सिद्ध व्हा. त्यासाठी आता कोणती सिद्धता हवी? तुम्ही यथाशक्तीने हे अमृत बाहेर काढले आहे त्यामुळे हे अमृत पिण्याआधी तुम्ही स्नान करून प्रसन्न मुखाने आणि अलंकार घालून यावे. हे तुम्ही सांगितले नसते तर आमच्या ध्यानातही आले नसते. माझे म्हणणे मान्य आहे ना दैत्यराज? निश्चित. देव श्री विष्णूंना शरण गेले होते आणि देवांचे सहाय्य करण्यासाठी श्री विष्णू मोहिनी रूपात दैत्यांना भेटायला गेले होते. आता तिथे काय घडत असेल, काय सुरू असेल याचा तर्क सर्व देव करत होते. देवांना हे ठाऊक होते की यातून त्रिमूर्तीच आपले रक्षण करू शकतात, आपले सहाय्य करू शकतात. जेव्हा जेव्हा अधर्म बळावला आहे, धर्मावर संकट आलं आहे, अधर्माचा नाश करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागला आहे. ही परिस्थिती काहीशी तशीच होती देवी. आणि म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही मोहिनीचा अवतार धारण केला. होय देवी. आणि त्या अवताराने दैत्यांचं मन वळवलं देखील. परंतु हे देवांना ठाऊक नव्हते ते क्षीरसागराच्या काठावर श्री विष्णूंची प्रतीक्षा करत होते. कुणीतरी ह्या दिशेने येत आहे. तिकडे काय झालं हे जाणून घेण्याची ओढ लागली आहे सगळ्यांना. आता लवकरच अमृताचा कुंभ घेऊन दैत्य इथे येतील. याचा अर्थ दैत्य मोहित होऊन स्वतःहून अमृत देवांना देतील की काय? हे कसे शक्य होईल? मोहिनीच्या मोहाने, तिच्या मायेने ते शक्य आहे. प्रभू आपण थोर आहात. हे अमृत केवळ त्यांनाच नाही तर तुम्हाला देखील मिळावे असे मी त्यांना समजावले आहे आणि दैत्य त्यासाठी तयार देखील झाले आहे. शेवटी दैत्यांना अमृतासोबत मोहिनीची भूल ही पडलीच. हीच खरी यांची योग्यता आहे, हीच यांची हीन पातळी आहे. यांचा उत्कर्ष होणे कदापि शक्य नाही. शेवटी मी जे म्हणत होतो तेच खरे ठरले. अमृत स्वीकारण्याची यांची योग्यता नाही हे या दैत्यांनी स्वतःच्या कृतीने सिद्ध केले आहे. ह्याचा अर्थ ह्यांना जे हवं होतं ते साध्य झालं आहे. सुंदरी मी इथे आधी आलो होतो, हे अमृत मला आधी मिळायला हवे. प्रभो हा दैत्य आहे. प्रभो काहीतरी करा. प्रभो दैत्यांनी कपट केले आहे.